यावर्षी शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय. आधी चक्रीवादळाचा फटका बसला, त्याच्यानंतर निसर्गवादळ आलं. ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने तर भात पिकाची अक्षरशः धुल्लान केली. धोधो पाऊस कोसळला आणि त्याच्यामध्ये भात पीक हे शेतकऱ्यांच्या हातातून गेलं. त्याच्यातून तो सावरतो न सावरतो तोच आता पुन्हा एकदा ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि वारे याच्यामुळे आता भाजीपाला पिकं असतील, वीटभट्टी असतील किंवा रब्बी हंगामात घेतली कडधान्य असतील, ही सगळी पिकं आता वाया गेली आहेत. म्हणजे जसा फटका शेतकऱ्यांना बसतोय तसा तो मच्छीमारांनाही बसतोय, तसा तो इतर विक्रेत्यांनाही बसतोय. म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण भाजीपाला पीक जे घेतोय ते तर शेतकरी उद्ध्वस्त झाले, मात्र वीट उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसलाय. आता कुठे वीट उत्पादकांना सुरुवात झाली होती, विटा तयार होत होत्या आणि त्याच्यात पाऊस पडल्याने या विटांचं अक्षरशः पाणी झालेलं आहे. रब्बी हंगाम जो आहे तो पूर्णतः अडचणीत आलेला आहे आणि त्याचबरोबर मच्छीमार बांधवांकडे अगदी मच्छी सुकत घातली होती. समुद्रकिनारी आता बघत असोल की कोळंबी असेल, करंदी असेल, बोंबील असतील, हे सुकवले जातात आणि ते सुकवले जात असतानाच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्याने पालघर डहाणूच्या पट्ट्यामध्ये मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तर ज्यांनी भात पीक झाल्यानंतर काही लोकांनी भाताचा पेंढा विकला होता, गवत विकलं होतं, आता ते गवत ही सगळं भिजलेलं आहे आणि गंज विक्रीस त्याचा फटका बसलेला आहे. म्हणजे पेंढा जी विक्री होते त्यालाही आता मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. तर सगळ्या भाजीपाल्यांची पिकं जी आहेत ती गेल्या 4 दिवसामध्ये पूर्णतः करपून गेली आहेत, नष्ट झालेली आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे निसर्ग आता नेमकं काय करतो आहे याच्यावर बरंचसं काही अवलंबून असतं. शेतकऱ्याचं पूर्णतः उत्पन्न हे निसर्गावर अवलंबून असतं आणि त्याच्यामध्येच यावर्षी त्याच्या हातात काहीही मिळालेलं नाही आणि म्हणून आता शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. पुढची बातमी आहे पडघ्यामधली. पडघ्यामध्ये आम्ही कालच एक बातमी दाखवली होती की 3 मुलं आणि आई यांची प्रेतं जंगलामध्ये लटकताना दिसली. आता या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे. म्हणजे खरं तर ही हत्या आहे की आत्महत्या आहे अजूनही कळलेलं नाही. मात्र एका शिदाच्या झाडाला आई आणि तिची 3 मुलं ही अत्यंत सडलेल्या अवस्थेत लटकलेली दिसली होती. मग त्यांची ही आत्महत्या असावी की हत्या याची चर्चा सुरू असतानाच आता हे नेमकं प्रकरण का घडलं याचा उलगडा पडघाव पोलिसांनी केलेला आहे. ज्यांच्या घरी हे प्रकरण घडलंय त्याने आपल्या मेहुणीशी लग्न केलं होतं आणि मेहुणीशी लग्न झाल्यानंतर बायकोबरोबर वाद झाले आणि त्या वादातून हे प्रकरण घडलं असं आता पोलिसांनी तपास लावलेला आहे. 3 महिन्यापूर्वी मेहुणीशी लग्न केल्याने पतीपत्नीमध्ये वाद झाला आणि त्याच्यामधून त्यांच्यामध्ये नेहमी भांडणं होत होती. 2 महिन्यापूर्वी अचानकपणे शेतामध्ये जातो असं सांगून पत्नी 3 मुलांना घेऊन गेली, मात्र ती रात्री ती परत आली नाही आणि म्हणून पतीने पडगाव पोलीस ठाण्यामध्ये 21 ऑक्टोबरला पत्नी आणि 3 मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्याच्यानंतर हे प्रकरण काल उघडकीस आलं, ही प्रेतं मिळाली आणि प्रेतं मिळाल्याबरोबर पती आणि ज्याच्याशी तिने त्यांनी लग्न केलं ती मेवणी या दोघांनीही आत्महत्या करून त्यांनीही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. आता पोलीस या घटनेचा तपास करत असून जो आरोपी आहे श्रीपाद आणि त्याची दुसरी पत्नी सविता यांच्या विरोधात 306/498 अंतर्गत पडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गावापासून जवळच 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या गण्याच्या डोंगरावर जंगलामध्ये एका झाडाला नायलोनच्या दोरीने गळफास घेऊन 3 मुलांसह आईने आत्महत्या केली होती. आता ही आत्महत्या की हत्या होती याचा तपास शोध घेत आहेत. मात्र श्रीपत बच्चू बांगारे आणि त्यांची दुसरी पत्नी सविता बांगारे असे दोघांनीही आता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या आधी पहिली पत्नी रंजना वय वर्ष 30, मुलगी दर्शना वय वर्ष 12, रोहिणी वय वर्ष 6 आणि मुलगा रोहित वय वर्ष 9 यांनी आत्महत्या केली होती आणि त्यांच्या आत्महत्येचं प्रकरण पुढे आल्यानंतर आता ह्या दोघांनीही आत्महत्या केली आहे आणि याचा तपास जो आहे तो आता पडघाव पोलीस करत आहेत. हे प्रकरण मोठं घडलं आहे आणि या प्रकरणाचा मागे नेमकं काय झालं, म्हणजे ह्या आधीच्या चौघांची हत्या झाली की आत्महत्या झाली याचाही शोध आता पोलीस घेत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत वाडा तालुका शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी स्वतःकडील आर्थिक रक्कम ही 1,12,931 रुपये
हे वाडा तहसीलदारांकडे सुपूर्द केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, शिवसेनेचे कार्यकर्ते निलेश गंदे, गोविंद पाटील, उमेश पटारे, प्रकाश केने, निलेश पाटील, प्रकाश पाटील, सभापती योगेश गवा, अमोल पाटील, मनाली फोडसे, रेशमा पाटील, गीतांजली कोलेकर, वर्षा गोळे, जागृती कालन, अलकनंदा भानुशाली, अर्चना पाटील आणि यांच्यासह अन्य शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांनी 1,12,931 रुपयांचा धनादेश तहसीलदारांकडे दिला. त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. न्यायाधीशांवर चप्पल भिरकवल्याचं प्रकरण हे गेल्या वर्षी घडलं होतं आणि या प्रकरणाचा निकाल आज लागलेला आहे. या प्रकरणामध्ये आता आरोपीला 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या एका आरोपीला ठाणे न्यायालयाने 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हा प्रकार गेल्या वर्षी जानेवारीमध्ये भिवंडी न्यायालयामध्ये घडला होता. अशरफ वैदू जमा अन्सारी असं या आरोपीचं नाव होतं. 29 जानेवारी 2019 रोजी अशरफला सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात आणण्यात आलं होतं. न्यायाधीश एच जे पठाण यांच्या न्यायालयात हजर केले असता अशरफने गुन्ह्याची कबूल दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी तो आणखी 6 महिने कारागृहात राहण्यास व दंड भरण्यास तयार आहेत का अशी विचारणा केली. या गोष्टीचा राग आल्याने अशरफने पायातील चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. परंतु न्यायाधीशांनी प्रसंग सावधान राखून ते बाजूला झाले. नंतर अशरफ यांनी पायातील दुसरी चप्पल ही न्यायाधीशांच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला पकडले. ही चप्पल एका महिला वकिलाला लागली होती. सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकारी अशरफ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल काल लागला. काल ठाणा न्यायालयामध्ये साक्षी पुरावे सगळे ग्राहीत धरून न्यायाधीश पी एम गुप्ता यांनी आरोपीला 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे. सरकारी पक्षातर्फे विजय मुंडे यांनी काम पाहिले. हा खटला 2 वर्षामध्ये निकाली लावण्यामध्ये आता न्यायाधीशांना यश आलेले आहे आणि आरोपीला आता 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे. रेल्वेसमोर उडी घेत प्रेमी युगलाची आत्महत्या. एक खळबळजनक घटना अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर घडलेली आहे. अंबरनाथ रेल्वे नजीक प्रियकर व प्रियसीने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रात्री उघडकीस आली. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला असता प्रीती अनंता धादवड वय वर्ष 22, योगेश गोपीचंद बेंडारे वय वर्ष 32 असे आत्महत्या करणाऱ्यांची नावं असून दोघेही अंबरनाथ तालुक्यातील खुंटवली या गावामध्ये आहेत. आणि विशेष म्हणजे दोघेही नात्याने मामा आणि भाची आहेत. या मामा भाचीच्या प्रेम प्रकरणाने आणि त्यांच्या मृत्यूने खळबळ माजलेली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये धावत्या ट्रेनखाली रात्रीच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या मोबाईल व्हॉट्सअप स्टेटसवर श्रद्धांजली वाहिली होती. स्वतः स्वतःला श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्यानंतर त्यांनी रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांनी दोघांचे मृतदेह शव वितरणासाठी पाठवलेले आहेत. आत्महत्येचे कारण मात्र समोर आलेले नाही. दोघांच्या आत्महत्येमुळे ते राहत असलेल्या भागामध्ये खळबळ माजलेली आहे. आत्महत्या करणारे प्रीती आणि योगेश हे दोघे नात्याने मामाभाची असल्याचे समोर आलेले आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. खरं तर मामाभाचीचं हे प्रेम प्रकरण आणि त्याच्यानंतर झालेली आत्महत्या अंबरनाथ तालुक्यात त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये खळबळ माजवून गेलं आहे. जे प्रकरण हे तसं खूप मोठं आहे आणि 22 वर्षाच्या तरुणी 32 वर्षाच्या मामाबरोबर प्रेम करून स्वतःला संपून घेतलेले आहे. सध्या पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर गाजते. वाढवण बंदराला गेली अनेक वर्ष स्थानिक लोक विरोध करत आहेत. मात्र हा विरोध डावलून आता बंदर उभारणीसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्यासाठी आता पालघर जिल्ह्यातील डोंगरांवर संक्रांत येण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. वाढवण बंदराच्या उभारणीसाठी दगड मुरुम आणि मातीच्या उपलब्धतेसाठी जिल्हा कार्यालयाने महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारी डोंगर शोधण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि सरकारी डोंगर शोधल्यानंतर त्याच्यातून जर माती मुरुम आणि दगड काढला गेला तर हे डोंगर जे आहेत ते उद्ध्वस्त होतील असं दिसतंय. कारण एकूण बांधकामासाठी 7 कोटी ब्रास दगड आणि 10 कोटी ब्रास माती मुरुमाचा प्रचंड भराव घातला जाणार आहे आणि त्याच्यामुळं अनेक डोंगर नष्ट होतील अशी भीती वर्तवण्यात येते. वाढवण बंदर उभारणीसाठी पर्यावरण वन हवामान खात्याची मंजुरी केंद्र सरकारने मिळवलेली आहे. वाढवण बंदर झाल्यास परिसरात त्याच्या होणाऱ्या प्रभावाचे मूल्यांकन अभ्यास करण्यासाठी मान्यताही दिली आहे. दुसरीकडे याचा अभ्यास करण्यासाठी जल ऊर्जा संशोधन केंद्र, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आदी अनेक संस्थांना नियुक्त करण्यात आलेले आहे. म्हणजे जवळजवळ हे बंदर होणारच याचा घाट केंद्र शासनाने घातला गेला आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे बंदर होऊ देणार नाही असाही निर्धार स्थानिकांनी केला आहे.
कुठल्याही संस्थांना वाढवण्याच्या भूमीवर आम्ही पाय ठेवू देणार नाही असंही त्यांनी निर्धार केला. लोकशाही मार्गाने स्थानिकांच्या सुरू असलेल्या या लढ्यामुळे JNPT आणि जिल्हा प्रशासनाला आत्तापर्यंत नमतं घ्यावं लागलं आहे. परंतु केंद्राच्या दबावामुळे सध्या वरवर शांत असलेल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनाने वाढवण बंदरात भरावसाठी डोंगर शोधण्याचे काम तहसीलदार पालघर, मंडल अधिकारी बोईसर, मनोर व वन परिक्षेत्र अधिकारी बोईसर यांच्यावर यांच्यासोबत 4 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हे काम सोपवण्यात आलेलं आहे. समुद्रात 5,000 एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या महाकाय जेटीसाठी सुमारे 7 कोटी ब्रास दगड आणि 10 कोटी ब्रास मुरुम लागणार असण्याची माहिती येत आहे. जिल्ह्यामध्ये उपसंरक्षक डहाणू आणि जव्हार विभागासह वन विकास महामंडळ या विभागाकडे वन जंगल डोंगर आदींचा ताबा आहे. पालघर महसूल विभागामार्फत बोईसर मंडळ अधिकारी क्षेत्रात एकही डोंगर मालकीचा नाही. तलासरी डहाणू पालघर वसई क्षेत्रात अनेक डोंगर आहेत. वन विभागाकडून डोंगराचा ताबा मिळून त्यातून दगड मुरुम मिळवण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करणार येणार आहेत. म्हणजे वाढवण बंदरामुळे कोणाकोणाचं नुकसान आणि किती किती नुकसान होईल हे काहीही आता सांगता येत नाही. कोरोनाची लस देताना पत्रकारांचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. कोरोनाला पायबंद घालणारी लस ही लवकरच बाजारात आणली जात आहे. ही लस सर्वात अगोदर कोणाला द्यावी या संदर्भात आता चर्चा सुरू आहेत. वृद्धांना तसेच कोरोना योद्ध्यांना ही लस दिली जावी असाही निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यात पोलीस, डॉक्टर अशा घटकांचा उल्लेख केला आहे. त्यांना लस दिलीच गेली पाहिजे. पण पत्रकार देखील कोरोना योद्धे असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये एप्रिलमध्येच केला होता. त्यामुळे लस देताना पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. कोरोना काळामध्ये राज्यात तब्बल 43 पत्रकारांचे मृत्यू झाले होते. 400 पेक्षा जास्त पत्रकार हे कोरोनाने बाधित झाले होते. येथील बहुतेक पत्रकार हे फील्डवर काम करणारे होते. त्यामुळे समाजासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांवर पुन्हा बाधित होण्याची वेळ येऊ नये यासाठी लस देताना पत्रकारांचा प्राधान्याने विचार करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर मुख्य विश्वस्त SM देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांच्यासह अन्य पत्रकारांच्या सह्या आहेत. शहापूरमध्ये आज 4 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर तिथे 18 रुग्ण आता उपचार घेत आहेत. खर्डी, भातसानगर, कळंबे आणि वाफे या 4 ठिकाणी 4 रुग्णांची नोंद झालेली आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज फक्त 10 रुग्णांची नोंद आहे. त्यामध्ये डहाणूमध्ये 4, पालघरमध्ये 4 आणि वाडा तालुक्यामध्ये 2 असे 10 रुग्णांची नोंद आहे. बाकीच्या तालुक्यांमध्ये कुठल्याही रुग्णांची नोंद नाही.